हॅलो एव्हरीवन, नमस्ते। स्पेशल रेसिपीमध्ये मी पल्लवी आपल्या सर्वांचे स्वागत करते। आज आपण बघणार आहोत दिवाळी स्पेशल झटपट होणारे, अगदी टेस्टी, चविष्ट लागणारे आणि झटपट तोंडात विरघळणारे चविष्ट असे बेसनचे लाडू। यावरून तुम्हाला कळलंच असेल की हे लाडू किती टेस्टी झालेले आहेत। चला तर मग हे टेस्टी लाडू कसे बनवायचे हे बघण्यासाठी झटपट किचनमध्ये जाऊया आणि रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे कढई हलकीशी गरम करून घेतलेली आहे। आता इथे आपल्याला साजूक तूप घालायचे आहे, अगदी एक चमचा फक्त। आता यामध्ये आपण एक वाटी बेसन पीठ घालूया। तर इथे हे बेसन पीठ मी रेडीमेड घेतलेलं आहे, तुम्ही अगदी फाईन न घेता थोडंसं जाडसर घेतलं तरीही चालेल। तर आता आपण हे पीठ साधारण 7 ते 8 मिनिटे अगदी लो हीटवरती व्यवस्थित भाजून घेणार आहोत। पीठ भाजताना आपल्याला चमच्याने कंटिन्यू हे हलवत राहायचं आहे, नाहीतर तळाला लागून करपण्याची शक्यता असते। इथे तुम्ही हे पीठ न भाजता देखील लाडू बनवू शकता, परंतु पीठ भाजल्याने त्याचा खमंगपणा अजूनच वाढतो। आता जवळपास 7 मिनिटे झालेली आहेत आणि पीठ भाजल्यानंतर जो असा अगदी छान खमंग सुवास येतो तसा सुवास यायला लागलेला आहे पीठाचा। तर आता मी हीट बंद करते आहे आणि हीट बंद केल्यानंतर देखील आपण याला 1-5 मिनिटे सतत असं हलवत राहायचं, नाहीतर पीठ कढई गरम असल्यामुळे करपण्याची शक्यता असते। तर आता आपण हे पीठ थंड होण्यासाठी ठेवूया। पीठ थंड होतं आहे तोपर्यंत आपण पाक तयार करून घेऊया साखरेचा। तर इथे मी एक पातेलं घेतलेलं आहे, त्यामध्ये ही 1 वाटी साखर, 1 वाटीला थोडीशी कमी म्हणजेच 1/4 वाटी इतकी साखर मी घेतलेली आहे। आता इथे 1/4 वाटी साखरेला मी जवळपास 1/2 वाटी इतकं पाणी घेतलेलं आहे। हीट ऑन करूया आणि साखरेचा पाक बनवणार आहोत आता। तर या साखरेचा आपल्याला अगदी कडक असा एकतारी पाक नाही बनवायचा आहे, म्हणजे अगदी जस्ट हलकीशी तार धरायला लागलं, अगदी कच्ची तुटती तार, म्हणजे अगदी एकतारीच्या जस्ट अगोदर आपण ही हीट बंद करणार आहोत। तर आता आपली साखर इथे पूर्णपणे वितळलेली आहे आणि यामध्ये मी आता 4 ते 5 केसरच्या काड्या घालते आहे। केसर घालणं हे पूर्णपणे ऑप्शनल आहे, परंतु केसर जर घातलं तर अगदी हलकासा पिवळसर कलर येईल। आता मी यामध्ये 4 ते 5 वेलदोडाची बारीक पूड करून टाकते आहे आणि आता आपण अगदी 5-1 मिनिटे हा पाक शिजवून घेतलेला आहे। तर तुम्ही बघू शकता पाकाला अगदी छान कलर आलेला आहे आणि आता आपला पाक रेडी देखील झालेला आहे। मी तुम्हाला चेक करून दाखवते। तर तुम्ही बघू शकता इथे अगदी हलकीशी तार धरते, खूप जास्त नाही आहे, कारण जास्ती कडक जर केली आपण पाक आपल्याला हा कच्चाच ठेवायचा आहे, पूर्ण एकतारी करायचं नाही, कारण एकतारी जर केलं तर लाडू कडक होतील। तर आता हा पाक आपण साईडला ठेवूया आणि पुढची तयारी करूया। तर तुम्ही इथे बघू शकता आपलं बेसन अगदी छान थंड झालेलं आहे। तर यामध्ये आपण थोडं थोडं पाणी घालून याचा अगदी घट्टसर असा गोळा मळवणार आहोत, जसं आपण चपातीची कणिक भिजवतो अगदी त्याप्रमाणे आपण गोळा भिजवून घेणार आहोत। बेसन पीठ हे चिकट असल्यामुळे कणिक भिजवताना थोडासा वेळ लागू शकतो। तर तुम्ही इथे बघू शकता आता आपली कणिक अगदी व्यवस्थित भिजवून झालेली आहे। तर आता आपण हे पीठ, ही कणिक 1-5 मिनिटे तशीच झाकून ठेवूया। तर आता आपण या कणकेची पोळी लाटून घेणार आहोत, एक गोळा घेऊन त्याची पोळी लाटून घेऊया। तर याची जी पोळी आपण लाटणार आहोत ती अगदी पातळ अशी लाटून घ्यायची, म्हणजे जितकी पातळ तुम्हाला लाटायला जमेल तितकी पातळ लाटायची आहे। तर ही पोळी अगदी छान पातळ लाटून झालेली आहे। तर आता आपण याचे अगदी छान सुरीने काप करणार आहोत, थोडेसे मोठे साईजचे, जेणेकरून आपल्याला हे काप तळायचे आहेत आणि तळताना व्यवस्थित तळता येतील। तर आता इथे एक साईडला मी कढईमध्ये तेल तापण्यासाठी ठेवलेलं आहे। तर आता आपण या सर्व चकत्या काढून घेऊया एका प्लेटमध्ये। आता याप्रमाणेच मी सर्व पिठाची चपाती लाटून त्याचे काप बनवून घेणार आहे। तर इथे तुम्ही असे काप न करता गोल आकारात सुद्धा ते लाटून छोटे छोटे पुऱ्या लाटून तळू शकता। तर आता हे सर्व आपल्याला तळून घ्यायचे आहेत। आता तेल तापलेले आहे, तेल आपल्याला खूप कडकडीत नाही तापवायचं आहे, मीडियम हीटवरती ठेवायचं आहे। मीडियम तापलं की आपण यामध्ये 1-1 करून जितके जमतील तितके एका वेळेस तळून घेणार आहोत।
तळण्यासाठी एक काप कढईमध्ये सोडल्यानंतर आपल्याला हीट गॅसची फ्लेम जी आहे ती अगदी लो ठेवायची आहे आणि लो गॅसवरतीच आपल्याला हे सर्व व्यवस्थित दोघ बाजूंनी तळायचं आहे। आपल्याला खूप जास्त लालसर नाही करायचं आहे, अगदी हलकासा गोल्डन ब्राउन कलर आला की लगेच आपल्याला हे काढून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता इथे या कलरमध्ये तळून झालेलं आहे आता आपलं। याचप्रमाणे मी इतरही बॅचेस तळून घेते आहे आणि मग तुम्हाला दाखवते। तर तुम्ही बघू शकता इथे आपलं सर्व तळून झालेले आहेत। आता आपल्याला थंड व्हायचं, थंड करून घ्यायचं आहे। हे काप आता पूर्ण थंड झालेले आहेत। आता आपण याला मिक्सरमध्ये बारीक करणार आहोत। अगदी थोडेसे हलके हाताने क्रश करून आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचे। तर तुम्ही बघू शकता इथे याप्रमाणे हे मिक्सरमध्ये अगदी छान बारीक केलेलं आहे, अगदी रवाळ टेक्स्चर झालेलं आहे याचं। तर बेसनचे सर्व काप आपण अगदी बारीक दळून घेतलेले आहेत मिक्सरमध्ये, एकदम फाईन दळलेलं आहे। तर आता मी इथे 5-6 काजू आणि 5-6 बदाम मिक्सरमध्ये ओबडधोबड दळून घेतलेले आहेत। तर हे ऑप्शनल आहे ड्रायफ्रूट्स टाकणं। आणि जसं वेलदोडा मी पाकामध्ये टाकलेला आहे, तर तुम्ही पाकामध्ये न टाकता इथे देखील टाकू शकता त्या पिठामध्ये। आता हे सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। तर आता या मिश्रणामध्ये आपण हा पाक चमच्याने थोडा थोडा टाकणार आहोत, जितका लागेल तितका। तर हा पाक मी थोडासा कोमट केलेला होता, पूर्ण थंड झालेला होता, तर टाकण्याअगोदर मी थोडासा कोमट करून घेतला आहे आणि आपण गरज असेल तितका यामध्ये पाक टाकणार आहोत। पाक ओतल्यानंतर आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत पाकामध्ये हे सर्व मिश्रण। आणि गरजेपेक्षा थोडासा चमचा 2 चमचे पाक थोडा जास्त वापरायचा आहे आपण इथे, कारण हे मिश्रण खूप ड्राय असतं आणि ते पाक शोषून घेतं काही वेळानंतर। तर तुम्ही इथे बघू शकता इतपत ओलसर आपण हे मिश्रण ठेवलेलं आहे, म्हणजे गुळाच्या सांजोऱ्यांचं मिश्रण जसं असतं अगदी त्याप्रमाणे ओलसर हे ठेवायचं आहे आपल्याला। आणि आता हे मिश्रण आपण 3-4 तास असंच झाकून ठेवणार आहोत, फ्रीजमध्ये न ठेवता वरतीच ठेवायचं आहे आपल्याला। मी हे मिश्रण रात्री बनवून सकाळपर्यंत तसंच ठेवलं होतं, कारण मला रात्री इतका वेळ नव्हता लाडू वळण्या इतका। सो आता तुम्ही सकाळी बघू शकता खूप ड्राय होतं आणि हे बघा तुम्ही बघू शकता बिलकुल हाताला चिकटत नाही आहे, एकदम ड्राय पावडर झाल्यासारखं झालं आहे हे मिश्रण। तर आता यामध्ये मी 1 चमचा म्हणजे पोहे खाण्याच्या चमच्याने 1 चमचा इतका पाक कोमट करून परत घातलेला होता। आणि आता आपण हे सर्व मिश्रण एकत्र व्यवस्थित एकजीव करून याचे लाडू बांधूया। तर तुम्ही इथे बघू शकता मिश्रण किती ड्राय आहे, कारण अगदी सहज लाडू बनले जात आहेत। तर याचप्रमाणे आपण सर्व लाडू बनवून घेणार आहोत। वा अप्रतिम। तर तुम्ही बघू शकता इथे आपले लाडू अगदी छान असे बनवून झालेले आहेत। तर तुम्ही देखील हे लाडू घरी एकदा नक्की ट्राय करा, लहानांपासून मोठ्यांपर्यंत अगदी सर्वांना आवडतील आणि बिलकुल टाळूला चिकटणार नाही खाताना आणि त्याचा वाससुद्धा येणार नाही बेसनचा। तर हे लाडू एकदा नक्की ट्राय करा, चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि वेळात वेळ देऊन माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।